शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचं खोललंय पहिलं पेटार. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ बहिणीचं पुन्हा एकदा बघायला मिळणार सिंहासनाची झुंज. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ बहिणीचं पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळणार आमदारकीच्या सिंहासनाची झुंज. बीड दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराचं पहिलं पेटार खोडलं. या दौऱ्यात त्यांनी 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. बीडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. बीडमध्ये काका पुतणेची लढाई पाहायला मिळेल हे आता निश्चित झालंय. म्हणजेच जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढत होईल. तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. बीडमध्ये पवारी आणि सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होम पीचवर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराईमधून विजयसिंह पंडित, केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, तर माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली आहे. बीड या जिल्ह्यातील एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करू असं शरद पवारांनी या दौऱ्यावेळी सांगितलंय.